नमस्कार, चालीनी प्लस बातमीपत्रात मी रश्मी आपल्या सर्वांचं स्वागत करते. बातम्यांच्या सुरुवातीला एक नजर टाकूया हेडलाईन्सवर आणि आता पाहूयात सविस्तर वृत्त. पाकिस्तानमध्ये खैबर पख्तूनख्वा प्रांतात बॉम्बस्फोट, बॉम्बस्फोटात 25 ठार. अयोध्येच्या राम मंदिरावरून हेमंत ढोमेंची उद्धव ठाकरेंवर टीका, अनेक प्रश्न केले उपस्थित. पिंपरी चिंचवडमध्ये महिलेला सापडली 43 जिवंत काडतुसे, प्रकरणाचा अधिक तपास सुरू. आणि सप्तशृंगी गडावर आईसह मुलाचा मृतदेह आढळला, परिसरात खळबळ. आणि आता पाहूया सविस्तर वृत्त. पाकिस्तानमधील खैबर पख्तूनख्वा प्रांतातील हांगू येथे बॉम्बस्फोट झाला आहे आणि या स्फोटात 25 जण ठार झाले आहेत तर किमान 35 जण गंभीर जखमी झाले आहेत. हांगू येथील लोअर ओरक झकाई येथील बाजारपेठेत आज सकाळी हा बॉम्बस्फोट झाला. या स्फोटात 25 जणांचा मृत्यू झाला असून 35 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार चालू आहेत. सुरक्षा दलांनी परिसर खाली केला असून सध्या परिसरात शोध मोहीम राबवली जात आहे. अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाहीये. दरम्यान शुक्रवारी सकाळी कराचीतील चीनच्या दूतावासासमोर 3 दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात 2 पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला तर चकमकीत या 3 दहशतवाद्यांना ठार मारण्यात आले. या हल्ल्यामागे बलुचिस्तानमधील दहशतवादी संघटनेचा हात असल्याचा संशय आहे. एका दिवसात वेगवेगळ्या भागांमध्ये झालेल्या या हल्ल्यांमुळे पाकिस्तान हादरले आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, दिल्ली. निवडणुकांच्या अगोदर पुन्हा एकदा अयोध्येतील राम मंदिराचा प्रश्न उभा ठाकला आहे. येत्या 2 दिवसात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा अयोध्या दौरा आयोजित केला आहे तर विश्व हिंदू परिषद आणि शिवसेना या दोन्ही संघटनेमार्फत राम मंदिराचा मुद्दा तापू लागला आहे असं म्हणत अभिनेता आणि दिग्दर्शक हेमंत ढोमे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. शिवसैनिक अयोध्येकडे रवाना झाले पण त्या अगोदर हेमंत ढोमेंना काही प्रश्न पडले आहेत. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून हे प्रश्न विचारले आहेत. त्यामध्ये हे मंदिर बांधून दुष्काळ मिटेल का, आत्महत्या थांबतील का, गरिबी नष्ट होईल का, यासारखे अनेक प्रश्न त्यांनी विचारले आहेत. या 2 ट्विटच्या माध्यमातून हेमंत ढोमे यांनी काही मुद्दे अधोरेखित केले आहेत. हेमंत ढोमे हे अनेकदा आपली मत सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त करत असतात. अरबी समुद्रात बांधण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी स्मारकासंदर्भातही त्यांनी आपलं मत व्यक्त केलं होतं. तसेच हेमंत ढोमे यांचा बघतोस काय मुजरा कर हा सिनेमा देखील अतिशय गाजला होता. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. भंगार आणि प्लास्टिक गोळा करणाऱ्या एका महिलेला चिंचवड जवळील रेल्वे रुळालगत काल संध्याकाळी 43 जिवंत काडतूस सापडल्यानं खळबळ उडाली. या काडतुसांवर मेड इन बेल्जियम 12 आणि मेड इन USA असा उल्लेख होता. पंचनामा केल्यानंतर ही काडतुस पोलीस ठाण्यात जमा करण्यात आली. या प्रकरणी तपास सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. चिंचवड रेल्वे स्थानकाजवळील आनंदनगर झोपडपट्टीत राहणाऱ्या कमल रघुनाथ कांबळे या भंगार आणि प्लास्टिक गोळा करण्याचं काम करतात. त्यांना गुरुवारी सायंकाळी 7 सुमारास चिंचवड जवळील पुलाखाली रेल्वे रुळालगत एक लाल रंगाची कापडी पिशवी दिसली. ती पाहिली असता त्यामध्ये 43 जिवंत काडतुसे सापडली. 303 26 जिवंत काडतुसे आणि त्यावर इंग्रजीमध्ये KF-99 तर 10 काडतुसे ही चंदेरी रंगाची होती आणि त्यावर मेड इन बेल्जियम 12 असा उल्लेख आहे. इतर 7 काडतुसं लाल रंगाचे आहेत. त्यावर इंग्रजीत वेस्टर्न सुपर नंबर 12 मेड इन USA असं लिहिलेलं आहे. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर पिंपरी पोलीस घटनास्थळी पोहोचले. पंचनामा केल्यानंतर ती काडतुसं पोलीस ठाण्यात जमा करण्यात आली आहेत. या प्रकरणी तपास सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, पुणे. नाशिकच्या सप्तशृंगी गडावर मायालेकांचा मृतदेह आढळल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली. त्यांच्या या मृत्यूचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस घेत आहे. श्री सप्तशृंगी गडावर शिवालय लगत असलेले सतीचा कडा येथे एका भाविकाला गुरुवारी सायंकाळी 4 सुमारास 150 फूट खाली खोलदरीमध्ये महिला व एका लहान मुलाचे प्रेत दिसून आले. शुक्रवारी सकाळी 8 सुमारास ग्रामस्थांच्या मदतीने हे दोन्ही प्रेत बाहेर काढण्यात पोलिसांना यश मिळाले. पोलीस उपविभागीय अधिकारी सदाशिव वाघमारे, कळवण पोलीस निरीक्षक सुधाकर मांडवकर
यांच्यासह इतर ग्रामस्थ व पोलीस मित्रांद्वारे महिला आणि या मुलाचे मृतदेह रुग्णवाहिकेतून कळवण उपजिल्हा रुग्णालय येथे पाठवण्यात आले. या प्रकरणाचा पुढील तपास कळवण पोलीस स्थानक अंतर्गत नांदुरी पोलीस करत आहेत. शालिनी प्लस साठी अमोल जाधव, नाशिक. पुण्यातील खेड तालुक्यात रात्रीच्या वेळी वाहन चालकांना लुटणाऱ्या टोळीला पोलिसांनी अटक केली आहे. दोन आरोपींना खेड पोलिसांनी ताब्यात घेतलं असून दोन अल्पवयीन आरोपी पोलिसांच्या हातावर तुऱ्या देऊन फरार झालेत. या फरार आरोपींचा तपास खेड पोलीस करत आहेत. खेड वावगाव रोडवर गुळाणी घाटामध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून अनेक वाहनांना अडवून प्रवाशांच्या लुटमारीचा प्रकार चालू होता. पोलिसांनी गुप्त माहितीद्वारे या टोळीचा छडा लावला आहे. या प्रकरणी पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतले होते. संशयितांकडे चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. या प्रकरणामध्ये दोन आरोपींना खेड पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडे पुढील तपास पोलीस करत आहेत. 6/9/2018 रोजी खेड पोलीस स्टेशनला दत्तात्रय गणपत पवळे राहणार वापगाव यांनी तक्रार दाखल केली की त्यांना वणे घाटात 5 तारखेला 5/9/2018 रोजी जात असताना त्यांना रात्री अनोळखी 40 मन्ने आडून त्यांच्या खिशातील रोख रक्कम व मोबाईल काढून घेऊन त्यांना धक्काबुक्की केली होती. त्याबाबत त्यांनी तक्रार दाखल केल्यानंतर आम्ही स्टाफसह आमचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्जुन चौधरी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी टोंपे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली टीम तयार केल्या. त्यानुसार त्यांचा तपास चालू करत असताना आम्हाला आमच्या गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की काशाशी सम यांनी हा गुन्हा केल्याचा आहे. त्याबद्दल आम्ही त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता आम्हाला त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली व गुन्ह्यात गेलेला मुद्देमाल व मोबाईल आम्ही त्यांच्याकडून हस्तगत केला आहे. त्यांच्याकडं आणखीन तपास करत असताना त्यांनी आणखीन दोन इसमांची नावं सांगितलेली आहेत. दोन व्यक्तींना ताब्यात घेतले आहे. त्यांचे नाव अनिकेत प्रकाश पवळे आणि अमोल ज्ञानेश्वर कदम असे असून त्यांना पोलीस कस्टडी रिमांड 26 तारखेपर्यंत घेतलेले आहे. सध्या कशी दुष्काळाची परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याबद्दल पूर्व भागातून काही टोळ्या या मंदिरे किंवा बंद राजदरवाजे पुन्हा तोडून कडेकोंडा तोडून असे चोऱ्या करण्याचे प्रमाण वाढलेले आहे. त्याबाबत नागरिकांना आम्ही सूचित करतो की नागरिकांनी घरामध्ये काही चीजवस्तू त्याची देखरेख स्वतः त्यांनी करावी. तसेच मंदिरामध्ये जे दानपेटी आहे त्यासाठी देखील भक्तांनी त्याची काळजी घ्यावी. अशी त्यांची ती रक्कम कुणी चोरून घेऊन जाऊ नये असे सर. शालिनी प्लस साठी रुपेश चापुडे, शिरूर. वेळ झाली बातमीपत्रात छोट्याशा विषयांची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा शालिनी प्लस. अरे मरी क्या, सॉरी सर, मैंने आपको देखा नहीं. लेकिन मैंने आपको देखा, मैंने आपको पहचान भी लिया. मैं आपके पिताजी को बहुत अच्छी तरह जानता, बहुत महान इंसान थे. उनकी मैंने सारी किताबें पढ़ी. मैं तो उनका बहुत बड़ा फैन हूँ. सुबह ही मैंने उनकी फोटो पर हार भी चढ़ाया. फोटो? और मेरा बाप तो जिंदा है. तिलक साहब जिंदा है? तिलक? हाँ. अरे मेरे बाप का नाम रसिक लाल है. रसिक लाल? लोकमान्य तिलक? ये आपके बाप का रोड नहीं है? तो फिर नो एंट्री पे एंट्री क्यों लिया आपने? मुझे माफ कर दीजिए. देखिए, आपके और सबकी सुरक्षा के लिए ट्रैफिक नियमों का कृपया करके पालन कीजिए, क्योंकि रोड किसी के बाप का नहीं है. वेरी गुड. चलिए रिवर्स लीजिए. सड़क सुरक्षा, जीवन रक्षा. विश्रांती नंतर पुन्हा एकदा आपले स्वागत. आता पाहूयात पुढील वृत्त. देगलूर तालुक्यातील हनेगाव येथील लेंडीतून जाणारा मुख्य रस्त्याची दुरावस्था झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. सदरील रस्त्याकडे लोकप्रतिनिधी आणि संबंधित विभागाने लक्ष देऊन रस्ता पुन्हा चालू करावा अशी मागणी शालेय विद्यार्थी आणि गावातील व्यापारी वर्गातून होत आहे. देगलूर तालुक्यातील हनेगाव येथील लेंडीतून जाणारा मुख्य रस्ता स्वातंत्र्योत्तर काळापासून रहदारीचा रस्ता मानला जात होता. या राष्ट्रीय महामार्गाच्या मुख्य रस्त्यावरून शासकीय विश्रामगृह, मुस्लिम व हिंदू स्मशानभूमी, दलित वस्ती, मस्जिद, हनुमान मंदिर, बाजारपेठ, शाळा, शेती तसेच आजूबाजूच्या तब्बल 10 खेड्यापाड्यांचा जोडणारा मुख्य रस्ता मानला जात होता. या रस्त्यावरून खुदमापूर, कोकलगाव, रमतपूर, सोमूर, येडूर खुर्द, येडूर बुद्रुक, बिजलवाडी आणि तांड्याकडे जाणारा रहदारीचा रस्ता म्हणून ओळखला जात होता. सदरील रस्त्याकडे संबंधित विभागाचे आणि राजकीय पुढाऱ्यांचे दुर्लक्ष झाल्याने या रस्त्यावर उकिरडा, काटेरी झुडुपे, मोठमोठाले खड्डे, त्या खड्ड्यांमध्ये सांडपाणी अशा समस्यांनी हा रस्ता पूर्णपणे बंद झाला आहे.
रस्ता बंद झाल्याने ग्रामस्थांना आणि प्रवाशांना गावातील गल्लीबोळातून कसरतीचा सामना करून गावाबाहेर पडावे लागत आहे. त्याचबरोबर शालेय विद्यार्थ्यांना व अंत्यविधीसाठी स्मशानभूमीकडे जाणाऱ्या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सदरील रस्त्याकडे लोकप्रतिनिधींनी व संबंधित विभागाने लक्ष देऊन रस्ता पुन्हा चालू करावा अशी चर्चा शालेय विद्यार्थी तसेच गावातील व्यापारी वर्गातून होत आहे. बस स्टँड पासून ते दलित वस्तीकडे, बाजारपेठेकडे, त्यानंतर शाळा, स्मशानभूमी, मस्जिद, हनुमान मंदिर, तसेच खेड्यापाड्यामध्ये जाणारा हा लेणीचा रस्ता म्हणून ओळखला जात होता. या रस्त्यावरून गावामध्येच नाही तर खुतमापूर, कोकलगाव, रमतापूर, येडूर अशा गावामध्ये या रस्त्यावरून प्रवास करत होते असे आमचे पूर्वज सांगतात. परंतु अलीकडच्या काळामध्ये या रस्त्यावर उकिरडे, त्यानंतर झाडे झुडपे अशा रस्त्यांना कंप्लीट बंद केलेला आहे. तरी आमची एवढीच विनंती आहे की संबंधित विभागानं, त्यानंतर लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देऊन हा रस्ता चालू करण्यात यावा. मधी पडून मरून चालल्यात, ढोरागुराला वाट नाही, माणसाला चालायला येईना गेलंय, आणि म्हाताऱ्या माणसं पडले होते तिथे करणं गेलं. सरकार सरपंच सांगल्या, समजायला सांगल्या, होतच म्हणतात, होतच म्हणतात, ते का होईना ते का करणार. मार्केट कमिटीला जाण्यासाठी हेच रस्ता होता, जुना रस्ता, आणि तेव्हा आडत दुकानात समजत बाजार लाईन मध्ये होते. परत येडूर हानेगाव गाडी ह्याच रस्त्याने जाणारी होती. कुर्मपल्ली बिजरवाडी हे ह्याच रस्ता जाण्यासाठी आम्ही 1980 पासून मी कार्यरत होतो, तेव्हापासून मी बघतो हेच रस्ता गावातला मेन रस्ता आहे. ह्या रस्त्याशिवाय पर्याय नाही म्हणून ह्या गावातले प्रत्येक मस्जिद व मंदिर व दलित वस्ती ह्याच रस्त्याला जोडलेला आहे. म्हणून खुतमापूर, कोकलगाव आणि येडूर ह्या रस्त्यावरूनच जाणारा पैकी रस्ता सर्वात मोठा गावातला, हानेगावातला रस्ता हाच आहे. शालिनी प्लस साठी जयपाल दावणगिरकर, नांदेड. शिरूर तालुक्यातील पाडळी या गावाच्या युवकाने मुक्या प्राण्यांच्या सोबत दिवाळी साजरी केली आहे. पक्ष्यांसोबत दिवाळी गोड करून पशु पक्षी मित्र माऊली शेसाट याने वेगळाच उपक्रम हाती घेतला आहे. पाहुयात हा त्याचा उपक्रम. बीड जिल्ह्यातील शिरूर जनमंच आहे आपल्यासाठी योग्य व्यासपीठ. पशुपक्ष्यांवर प्रेम आणि दया दाखवणाऱ्या एका पशुपक्षी मित्र जखमी पक्ष्यांवर इलाज करून त्यांना पुन्हा जंगलात सोडतो. शिरूर कासार तालुक्यामध्ये गेल्या वर्षभरात 30 ते 40 हरणांवर उपचार करणारा पशुमित्र अडचणीत असलेल्या पशुपक्ष्यांवर स्वखर्चाने उपचार करून त्यांना पुन्हा जीवनदान देण्याचे मोठे काम करत आहे. तालुक्यातील पाडळी या गावचा मूळ रहिवासी असलेला माऊली शिरसाट या युवकाने आतापर्यंत 100 अधिक पशुपक्ष्यांना जीवनदान दिले आहे. पाण्याच्या शोधात पशु किंवा पक्षी विहिरीकडे येतात आणि आपला जीव धोक्यात घालतात. अशा अडचणीत आलेल्या पशुपक्ष्यांना सातत्याने सहकार्य करत त्यांचा जीव वाचवण्यासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता विहिरीत उतरून अनेक पक्ष्यांना त्यांनी जीवनदान देण्याचे काम केले आहे. याशिवाय समाजसेवेतही माऊली शिरसाट अग्रेसर असतात. गत 3 वर्षांपूर्वी दुष्काळामध्ये 1000 वृक्ष लागवड करून गावाच्या बहुताली त्यांनी हिरवळ उभी केली आहे. यामुळे परिसरात त्यांचा वृक्ष मित्र म्हणून परिचय आहे. याशिवाय गावातील दुर्लक्षित वृद्धांना मोफत नेत्र तपासणी शिबिर, आरोग्य शिबिर, गावातील सामाजिक समस्या अशा विविध सामाजिक कार्यात हातभार असणारे माऊली शिरसाट आता केवळ पक्ष्यांसाठीच आणि पशूंसाठीच काम करत आहेत. शालिनी प्लस साठी अनिल घोरड, बीड. उस्मानाबादेतील कळंबच्या खामसवाडी येथे 21 नोव्हेंबरला जिल्ह्याचे शिवसेना खासदार प्राध्यापक रवींद्र गायकवाड यांनी टंचाई निवारणार्थ आढावा बैठक घेतली. यावेळी कळंबचे तहसीलदार यांना गावातील बोर अधिग्रहण करून पाण्याची समस्या मिटवण्याचे आदेश गायकवाड यांनी दिले आहेत. तसेच खासदार गायकवाड यांच्या हस्ते खामसवाडीतील विविध विकास कामांचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी खामसवाडीतील 8 नद्यांचे नालाखोलीकरण, एकात्मिक पाणलोट विकास कामे, बांध बंदिस्त योजना, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे उद्घाटन खासदार रवींद्र गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कळंबचे तहसीलदार नांदलगावकर, गट विकास अधिकारी काकडे, लघु पाटबंधारे उप अभियंता शिरीष पाटील, उस्मानाबाद शिवसेना उपजिल्हा प्रमुख अजित पिंगळे, कळंब तालुका शिवसेना प्रमुख शिवाजी कापसे, युवा सेना जिल्हा प्रमुख अजित लाकाळ, शिवसेनेचे युवा नेते अमोल पाटील, बाळासाहेब पाटील, महेंद्रकुमार शेळके यांच्यासह अन्य 20 शेतकरी उपस्थित होते. जो त्रास आपल्याला होणार आहे तो आपल्याला शासन दरबारी मानून कसा आपल्याला व्यवस्थित मिटवता येईल त्या संबंधीचे प्रयत्न आम्ही केले. आता गाव लेवलला जाऊन त्या गावामधल्या ज्या अडीअडचणी काय दुष्काळा संदर्भातल्या
त्या घेऊन त्या त्या अडचणी आपल्याला कशा चांगल्या पद्धतीनं सोडवता येतील या पद्धतीचं माहिती घेण्यासाठी मी खऱ्या अर्थानं या गावामध्ये आलो. हा दुष्काळ आतापर्यंत बघितलेल्या दुष्काळापेक्षा वेगळा दुष्काळ आहे. कधीही या महाराष्ट्रामध्ये नोव्हेंबर डिसेंबर मध्ये आढावा टंचाईच्या बैठका झाल्या नाहीत, महाराष्ट्राच्या इतिहासात झाल्या नाहीत. कधीही एवढ्या लवकर दुष्काळ या राज्यामध्ये जाहीर झाला नाही आणि कधीही तुम्ही मी गावातले कार्यकर्ते सामान्य नागरिक काम करणारे अधिकारी आहेत. शालिनी प्लस साठी शिवाजी बोबडे, उस्मानाबाद. उस्मानाबाद येथील कळंब तालुक्यात मोहा येथे 6 महिन्यांपासून नागरिकांची पाण्यासाठी भटकंती होत असून महिलांना 2 किलोमीटर अंतरावर पाणी आणावे लागत आहे. मात्र तरीही प्रशासनाने याची दखल घेतली नाही, त्यामुळे महिला पुरुष प्रशासनाविरुद्ध तीव्र संताप व्यक्त करत आहेत. मोहा येथील ग्रामपंचायतीने खासगी टँकरद्वारे आतापर्यंत गावाला पाणी पुरवठा केला, परंतु ग्रामपंचायतीकडे पैसे उपलब्ध नसल्यामुळे सध्या गावचे पाणी बंद करण्यात आले आहे. कळंबचे तहसीलदार अशोक नांदलगावकर यांच्याकडे ग्रामपंचायतीने वेळोवेळी बोर अधिग्रहण टँकर देण्यात यावे म्हणून मागणी केली, परंतु त्यांनी अद्यापही त्याची दखल घेतली नाही. 15,000 लोकसंख्येचं मोहा हे गाव असल्यामुळे शासनाने तत्काळ टँकरची सोय करावी अशी मागणी गावकरी करत आहेत. सरासरी 10,000 लोकसंख्या गावाची आहे. तुमच्या गावामध्ये पाण्याची परिस्थिती सध्या कशी आहे? पाण्याची परिस्थिती बिकट आहे, म्हणजे जून पासून पाणी कसलंच नाही आणि हे ग्रामपंचायत हिकून तिकून पैसे करून हे करून पाणी आजपर्यंत पुरविले. आता ग्रामपंचायतकडलं पैसे संपलेले आहेत. अधिग्रहण मागाय गेलं की 2 किलोमीटरवर पाणी घागरीनं व्हायचं, टँकर नाही ते. आणि मग 2 किलोमीटरवर व्हायचं तर आमदार खासदाराच्या ह्यांच्या गिलासाने पाणी आहे, तर ह्यांचीही नळ कनेक्शनं तोडावी आणि ह्यांनी बी पाणी कमीत कमी 100 फुटाहून आणायला लावावं. शासनानं सध्या आपलं कळंब तालुका आणि उचलावं निष्ठ, त्यांचे ॲडव्हर्टाईज द्यायचं पाणी जे लुक झालं हे झालं काय झालं निष्ठच आजचे दिन ही दिन आलं आणि हिथं अधिग्रहण मागितलं की ही निकष लावायचं दुनियेचं. शासनानं आपला कळंब तालुका उस्मानाबाद जिल्हा दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केलेला आहे, जाहीर केलाय, तर त्या प्रशासनानं तुमच्या गावासाठी काहीच केलेलं नाही का? काहीच केलेलं नाही, कसलंच कोणतंच नाही निवेदन, नाही कामाचं निवेदन, नाही लोकांनी कामं नाही ते कामाचं निवेदन नाही कोणत्या पद्धतीचं. प्रशासनानं काय करावं अशी तुमची इच्छा आहे? काय लोकांनी काम द्यावं, पाणी कमीत कमी टँकरचं अधिग्रहण करून द्यावं. 2 वर्ष झालं आमच्या पंचायतनं आम्हाला पाणी दिलेलं आहे, हिथून पुढं पाणी भेटायची मुश्किल झाले, आम्हाला जागायचं अशक्य झाले. रानात काम केल्याशिवाय आम्हाला अकपर्याय नाही, इथून 2 वाजेपर्यंत पाण्याला बसायचं. सरपंचानं आम्हाला आतापर्यंत पाणी पुरवलंय. तुमच्या नळाला पाणी येऊन किती दिवस झाले? 2 वर्ष पाणी नाही, आतापर्यंत 2 वर्ष त्यांनीच पाणी पुरवलं आम्हाला. अशी काही गावात दुसरीकडे कुठं सुधारणा आहे का? काही सुधारणा नाही, फक्त सरपंचानं पाणी दिलेलं आहे. 2-3 वर्ष पाणी भेटलेलं आहे, सरपंच पाणी भेटत नाही. तुमचा दिवसभर पाणी तर जात, शेतातली काहीच भेटणार नाही, मंजुरी तर लागणार, एक तर मंजुरी बी नाही, पुन्हा पाण्यालाच बस दिवसभर बसावं लागले ना, त्याच्यामुळे काहीच करता येईल आम्हाला. एप्रिल पासून आतापर्यंत टँकर चालू आहेत, कालपासून टँकर थोडे बंद झालेत, खरं डिझेलला बी पैसे आमच्याकडे शिल्लक राहिलेले नाहीत. 4 महिने एवढा भरपूर पैसा पंचायत मार्फत आम्ही खर्चला, स्वखर्चातून काही आमचे बाबासाहेब आहेत, उपसरपंच आहेत, आमचे मेंबर सगळ्यांनी मिळून आता पण पाणी म्हणजे भरपूर चांगल्या स्वरूपात वाटप केलं आहे. मागच्या 4-5 दिवसापासून टँकर बंद झालेत, आमच्याकडे डिझेलचे सुद्धा पैसे राहिलेले नाहीत. 8 दिवसापूर्वी मी तहसीलदार साहेबाला भेटायला गेलो होतो पाण्यासंदर्भात, तर त्यांनी म्हणले माझ्याकडे टँकरचा अनेक उपाययोजना काही आलेली नाही आणि टँकर मागू नका. अधिग्रहणसाठी त्यांनी मला म्हणले अधिग्रहणची कागद पाठवून द्या. अधिग्रहणची कागदसुद्धा आम्ही पाठवून दिली, पण ते अधिग्रहण होऊ शकत नाहीत, त्यांच्या त्रुटी भरपूर त्यांच्या अटी भरपूर त्यांनी ते टाकल्यात त्या कागदामध्ये. माझ्या हिशोबाने चुकीचं आहे का? आमच्याकडे प्रस्ताव परत आलेत ना आम्ही, आणि 8 दिवसापूर्वी समक्ष माझी पीछे फोटो आहे, त्या दिवशी मी जाऊन भेटलेलो त्यांनी, माझी पीछे रेकॉर्डिंग आहे ती, मी साहेबाला बोललेलो त्या विषयावर. साहेबांतर हातवरी केले त्यांनी, ते जयदत्ताना क्षीरसागरचं मला उदाहरण दिलं, ते फुकट टॅकर वाटते, तुम्ही वाटले म्हणजे काय झाले. शासनाचं. शालिनी प्लस साठी शिवाजी बोबडे, उस्मानाबाद. औरंगाबाद जळगाव महामार्गावर बनकिन्होळ गावाजवळ एक अपघात झालाय. दरम्यान या अपघातानंतर अज्ञातांनी कारमधल्या डिक्कीत असलेल्या 1,70,000 रोकड लंपास केली आहे. या घटनेची नोंद वडोद बाजार पोलीस स्टेशन मध्ये करण्यात आली आहे. ही घटना औरंगाबाद जळगाव महामार्गावर बनकिन्होळा गावाजवळ घडली. कार आणि कंटेनरच्या झालेल्या या अपघातामध्ये कारमधले 3 तरुण जखमी झाले. अपघात होताच नागरिकांनी त्वरित घटनास्थळी धाव घेऊन
जखमींना तात्काळ सिल्लोड येथील रुग्णालयात हलवले आहे. हा अपघात झाल्यानंतर कंटेनर चालक पसार झाला आहे. त्या दरम्यान अपघातग्रस्त कारच्या डिक्कीमध्ये 1,70,000 रुपयांची रोकड होती. जखमींना रुग्णालयात नेत असताना या कारमधील ही रोकड अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. या घटनेमुळे तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. वडोदा बाजार पोलीस स्टेशनमध्ये याची नोंद करण्यात आली आहे. शालिनी प्लस साठी श्याम ठाकूर, सिल्लोड, औरंगाबाद. पुणे जिल्हा परिषद निधी योजनेअंतर्गत सन 2018-19 या आर्थिक वर्षाकरता बारामती तालुक्यास योजना निहाय वाटप करण्यात आले. बारामतीत पशुसंवर्धन विभागाअंतर्गत राबवण्यात आलेल्या योजनांचा अनेक जणांनी लाभ घेतला. पुणे जिल्हा परिषद निधी योजनेअंतर्गत सन 2018-19 या आर्थिक वर्षाकरता बारामती तालुक्यात योजना निहाय वाटप करण्यात आले आहे. यामध्ये मैत्रीण योजना, तलंगा कोंबडी पक्षी, मिल्किंग मशीन, शेळी गट तसेच जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत अनुसूचित जातीच्या अनेक लाभधारकांना दुधाळ जनावरे वाटप या योजनेतील खरेदी प्रक्रिया पूर्णत्वास आल्या आहेत. डीबीटी अंतर्गत लाभार्थ्यांच्या बँक खात्यात अनुदान वर्ग करण्याची प्रक्रिया चालू असल्याचे बारामती पंचायत समितीचे पशुसंवर्धन अधिकारी रमेश भोवाळ यांनी सांगितलं आहे. यावर्षी आपण जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना विविध योजना देत असतो. यामध्ये अनुसूचित जातीच्या लाभधारकांना 2 दुधाळ जनावरांचे गट वाटप, यामध्ये गेल्या वर्षी मंजूर झालेले दुसऱ्या गायीचा गट आपण 47 लोकांना वाटप करण्याचं आपली प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. तसेच चालू वर्षामध्ये देखील 47 दुधाळ जनावरांचे गट वाटप होणार आहेत आणि 10+1 शेळी गट 75% अनुदानावर 9 लाभार्थ्यांना या गटाचं वाटप होणार आहे. तसेच जिल्हा वार्षिक निधी योजनेअंतर्गत आपण अनुसूचित जातीच्या लाभधारकांना 100% अनुदानावर 122 लाभार्थ्यांना पशुखाद्य वाटप करणार आहोत. तसेच महिला बालकल्याण विभाग, पंचायत समिती बारामती आणि जिल्हा परिषदांतर्गत आपण 2+1 शेळ्या आणि 1 बोकड असे 115 लाभार्थ्यांना गट वाटप होणार आहेत. याची खरेदी प्रक्रिया असा आजपर्यंत 13 लाभार्थ्यांची पूर्ण झालेली. शालिनी प्लस साठी नवनाथ बोरकर, बारामती. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार खासगी कार्यक्रमानिमित्त कोल्हापूरच्या दौऱ्यावर आहेत. पवारांचा दौरा म्हटलं की राजकीय चर्चा आणि पक्षांतर्गत कुरघोड्या त्यांच्या कानावर पडणार नाही असं होणार नाही. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघात काय चाललंय याचा कानोसा घेऊन नक्की चर्चा करतील. पाहूयात या संदर्भातील ही बातमी. या चर्चेत प्रमुख मुद्दा असेल तो कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवाराचा. विद्यमान खासदार धनंजय महाडिक हे पक्षविरोधी कारवाया करतात असा थेट आरोप काही महिन्यांपूर्वी जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे कार्यकर्त्यांनी केला होता. त्या पार्श्वभूमीवर शरद पवार हे कार्यकर्त्यांना नेमका काय संदेश देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीच्या ताब्यातील हातकणंगले लोकसभा मतदारसंघ हा जागा वाटपात स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडण्याच्या हालचाली सुरू झाल्या. यामुळे हातकणंगले मतदारसंघातील माजी खासदार माने गट नाराज झाला आहे. हा मतदारसंघ स्वाभिमानीला दिल्यास बंडाचा इशारा माने गटाने दिला आहे. शरद पवार हे योग्य वेळी योग्य त्या व्यक्तीचे कान टोचतात हा पूर्वानुभव लोकांना आहे. त्यामुळेच काही महिन्यांपूर्वी कोल्हापूरच्या दौऱ्यावर असणाऱ्या अजित पवारांनी सावध भूमिका प्रतिक्रिया दिली होती. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हे सातारा दौऱ्यावर आले असताना पत्रकार परिषदेमध्ये वेगवेगळ्या विषयांवर त्यांनी भाष्य केले. मराठा आरक्षणात कायदेशीर अडचणी असल्या तरीही संसदेत कायदा करून ही घोषणा करावी. मुख्यमंत्र्यांनी घाई गडबड करू नये. आर्थिक निकषांवर 25% आरक्षण दिले जावे यासाठी मी आग्रही असल्याचं यावेळी आठवले म्हणाले. यावेळी सुद्धा त्यांनी खासदार उदयनराजे भोसले यांना आरपीआय कडून लोकसभेची निवडणूक लढवण्याची आग्रही भूमिका असल्याचे बोलून दाखवले. राष्ट्रवादीकडून त्यांना तिकीट मिळणार नाही, परंतु आमच्या पक्षाचे दरवाजे त्यांच्यासाठी उघडे असल्याचे त्यांनी सांगितले आहे. उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याबाबत त्यांना प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी जानेवारी महिन्यात कोर्टाचा निकाल येणार आहे, त्यामुळे कायदा हातात न घेता राम मंदिर व्हावे अशी माझी इच्छा असल्याचे त्यांनी सांगितले आहे. तसेच बाबरी मशीद पाडणे ही चुकीची भूमिका होती असेही ते म्हणाले. सध्याच्या अयोध्या प्रश्नावरून देशातील वातावरण तापलेलं आहे, त्यावर बोलत असताना रामदास आठवले यांनी अयोध्येमधील त्या जागेवर बौद्ध धर्मियांचा सुद्धा हक्क असल्याचे वक्तव्य केलं आहे. तुकाराम मुंढेंच्या बदलीबाबत बोलताना तुकाराम मुंढेंना लोकप्रतिनिधींशी चांगले संबंध ठेवता येत नसल्याचे त्यांनी सांगितले. राम मंदिराच्या संबंधामध्ये लोकांच्या मनामध्ये बऱ्याच वर्षापासून एक तीव्र अशी भावना आहे.
त्यामुळं मला असं वाटतं की अलाहाबाद हायकोर्ट किंवा आता प्रयागराज हायकोर्टाने जो निकाल दिलेला आहे त्याच्यामध्ये वादग्रस्त जागा जी 7.5 एकर आहे त्यामधली 4.5 एकर जागा हिंदूंना आणि 2.25 एकर जागा मुसलमानांना देण्याचा निर्णय कोर्टाने दिलेला आहे. आणि आता सुप्रीम कोर्टामध्ये ही केस आता पेंडिंग आहे. जानेवारीमध्ये सुप्रीम कोर्टाचा निकाल येणार आहे. त्यामुळे मला वाटतं की कायदा हातामध्ये न घेता कायदा हातामध्ये घेऊन तिथं मंदिर बांधण्याचा प्रयत्न करणं योग्य नाही. कारण बाबरी मस्जिद तोडताना त्या ठिकाणी कायदा हातात घेण्यात आला, ती डिमॉलिश करण्यात आली. वास्तविक ती भूमिका अत्यंत चुकीची होती त्यावेळेला. त्यामुळं मला असं वाटतं की त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टाच्या निकालाची वाट पाहावी आणि जी जागा हिंदूंना दिलेली आहे त्या जागेमध्ये मंदिर बांधावं आणि मुस्लिमांना जी जागा दिली असेल त्याने मस्जिद बांधायची असेल तर बांधावी किंवा त्यांना काय त्यांना एखादं इन्स्टिट्यूट करायचं असेल ते करावं. पण तसं जर पाहिलं तर त्या जमिनीवर तसा बौद्ध धर्मियांचा हक्क आहे. कारण ती मूळ जागा ही बौद्ध धर्मियांची आहे. कारण 2500 वर्षापूर्वी देशामध्ये सगळा बुद्धिझम होता, सगळे बौद्ध धर्मीय लोक होते. त्यामुळे आम्हालाही त्यातली थोडी जागा द्यावी असं आमचं मत आहे. त्यामुळं सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आलेली आहे आणि त्या ठिकाणी जर मंदिर मस्जिद आणि बुद्धविहार उभं राहिलं तर एक राष्ट्रीय एकात्मता मजबूत होण्यासाठी त्याची चांगली मदत होणार आहे. पण राम मंदिराला आपला विरोध नाही. राम मंदिर हे त्यांच्याच जागेवर त्यांनी बांधावं. मराठा आरक्षणाला सरकारचा पूर्ण पाठिंबा आहे, रिपब्लिकन पक्षाचा पूर्ण पाठिंबा आहे. आणि 1 डिसेंबरला आपण निर्णय जाहीर करत आहोत अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतलेली आहे. पण त्यामध्ये माझं व्यक्तिगत मत असं आहे की संसदेने कायदा केल्याशिवाय मराठा समाजाला आरक्षणाचा लाभ मिळणार नाही. अनेक वेळेला जरी सरकारने राज्य सरकारने निर्णय घेतला तर कोणी कोर्टामध्ये गेले की पुन्हा त्यामध्ये अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे. आणि म्हणून मराठा आणि बाकीच्या सवर्णांना आर्थिक निकष लावून 8 लाखाच्या आतमध्ये ज्यांचं उत्पादन आहे त्यांना शिक्षणामध्ये आणि नोकऱ्यामध्ये 25% आरक्षण देण्याच्या संबंधातला कायदा संसदेने करावा यासाठी मी येणाऱ्या NDA मिटिंगमध्ये हा मुद्दा मी मांडणार आहे. कारण महाराष्ट्रामध्ये अत्यंत तीव्र अशा पद्धतीचं आंदोलन मराठ्यांचं झालं होतं आणि त्यामुळं मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे या अशी माझ्या पक्षाची भूमिका आहे. आणि त्यामुळं हा निर्णय एकदा संसदेने कायदा करून सगळ्या पक्षाच्या समितीने करावा असं माझं मत आहे. नाही बदली झाली कारण आता ते लोकप्रतिनिधींच्या बरोबर त्यांचे त्यांना संबंध चांगले ठेवता येत नाही. कुठल्याही IAS IPS अधिकाऱ्यांनी आपल्या लोकल लोकप्रतिनिधी चांगले संबंध ठेवले पाहिजे. एखादं काम होती नसेल तर त्यांना समजावून सांगितलं पाहिजे. फक्त आरेरावी करून लोकप्रतिनिधीच्या बरोबर लोकांच्या बरोबर कुठला अधिकारी राहिला की त्याच्याबरोबर तक्रारी वाढतात. अधिकारी चांगला असतो, ते नॉन करप्ट आहे, चांगले अधिकारी आहे. पण ते जातील त्या ठिकाणी त्यांना त्या महानगरपालिकेमध्ये माझं मत असं आहे की त्यांची बदली महानगरपालिकेत करू नये. एवढ्या महानगरपालिकेचा अनुभव घेतल्यानंतर ते अधिकारी चांगले आहे, त्यांना चांगलं काम करू द्या. पण त्यांना इतर दुसऱ्या लोकांचा संबंध येणार नाही अशा ठिकाणी त्यांना पाठवावं आणि त्या ठिकाणी त्यांना चांगलं काम करण्याची संधी द्यावी असं माझं मत आहे. लोकांच्या तक्रारी आल्यामुळं बदली होते ना, त्यामुळं. पण अधिकारी ते चांगले आहेत, सक्षम आहेत असं माझं मत आहे. चला आणि आता लोकसभेच्या निवडणुकीचा विचार करायचा असेल तर उदयनराजे भोसले हे या ठिकाणचे खासदार आहे आणि मागच्या वेळेला सुद्धा साताऱ्याची जागा ही त्यांच्यासाठीच म्हणून आम्ही घेतली. पण उदयनराजे राष्ट्रवादीची ओतून उभे राहिले. आता कदाचित राष्ट्रवादीचं तिकीट त्यांना मिळण्याची 90% शक्यता नाही. त्यामुळं त्यांना जर तिकडचं तिकीट मिळालं नाही तर आमचे दरवाजे त्यांच्यासाठी खुले आहेत. आणि उदयनराजे हे जर रिपब्लिकन पक्षामध्ये आले तर ही साताऱ्याची जागा आमच्या कपोट्यामधलीच आहे. तर ती जागा आम्ही मागून घेऊन उदयनराजे यांना पूर्णपणे पाठिंबा देण्याची भूमिका माझ्या पक्षाची राहणार आहे. उदयनराजे जर RPIमध्ये आले तर RPIचा जे कॅरेक्टर आहे ते व्यापक होण्यामध्ये चांगली मदत होणार आहे. त्याबद्दल उदयनराजेंशी काय बोलणं झालं?
आणि त्याला जोडून अॅट्रॉसिटीला विरोध आहे धनराजेंचा. नाही ठीक आहे, अॅट्रॉसिटीला विरोध वगैरे काय, अॅट्रॉसिटी खोटी अॅट्रॉसिटीला विरोध आहे त्यांचं. ते उदयनराजेंचा सगळ्या अॅट्रॉसिटीला विरोध नाही आहे. काही ठिकाणी ज्या इनोसंट लोकांवर काही केसेस होता तर बाबा त्या होऊ नयेत असं त्यांचं मत असते. शालिनी प्लस साठी सकलेन मुलाणी, सातारा. आणि बातम्यांच्या शेवटी पुन्हा एक नजर टाकूयात हेडलाईन्स वर. पाकिस्तानमध्ये खैबर पख्तूनख्वा प्रांतात बॉम्बस्फोट, बॉम्बस्फोटात 25 ठार. अयोध्येच्या राम मंदिरावरून हेमंत ढोमेंची उद्धव ठाकरेंवर टीका, अनेक प्रश्न केले उपस्थित. पिंपरी चिंचवडमध्ये महिलेला सापडली 43 जिवंत काडतुसे, प्रकरणाचा अधिक तपास सुरू. आणि सप्तशृंगी गडावर आईसह मुलाचा मृतदेह आढळला, परिसरात खळबळ. आणि बातमीपत्रात वेळ झाली इथे सामन्याची. ताज्या अपडेट्स आणि घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा शालिनी प्लस, प्रतिबिंब वास्तवतेचं. नमस्कार.